गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचं आगमन होतंय. सांगलीत मात्र 2 दिवस अगोदर गणेशाचं आगमन होतं. कुणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते या प्रथेला चोर गणपती म्हणतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो. सांगलीमध्ये ही गेल्या 150 वर्षांपासून परंपरा सुरू आहे. चोर गणपतीची मूर्ती ही कागदी लगद्यापासून बनवली जाते. हा 1.5 दिवसांचा गणपती असतो. या मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही. या मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवलं जातं आणि त्याचं जतन केलं जातं. या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते. या ठिकाणी 5 दिवस आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिंग यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानाच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिद्ध असून हा नवसाला पावणारा गणपती आहे. या परिसरात एकात्मता मंदिर असून इथं सर्व धर्मियांचे पवित्र ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. 5व्या दिवशी मिरवणुकीनं येथील गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. या वर्षी मात्र महापुरामुळे सांगलीत मोठं नुकसान झालंय. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळत यंदा गणेश उत्सव हा साध्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे. गणपती पंचायत संस्थान सांगली पारंपरिक पद्धतीने दरवर्षी गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी अखेर इथला उत्सव असतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध अष्टमी राजवाड्या येथे गणपती बसतो. पण इथं गणपती 4 दिवस आधीपासून असल्यामुळं लोकांना माहीत होत नाही म्हणून त्याला चोर गणपती असं नाव पडलेलं आहे. गणपती जे आहेत ते कागदी लगद्यापासून बसलेले आहेत. साधारण 150 वर्षापूर्वी ते गणपती केलेले आहेत. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणपती बसतात. अष्टमीला सकाळी आम्ही गणपती उठवून सुरक्षित जागी ठेवतो. मग गावातले गणपती भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बसतात. इथले गणपती भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला बसतात. आधी 4 दिवस बसले असल्यामुळे लोकांना